नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. योच योच तो वाडा बरं का, बामणाचा वाडा म्हणून प्रसिद्ध आहे. मालक हात नसत्यात, कुठं मुंबईला जात्यात, तिथे येणं नाही जाणं नाही. बेवर्षीच वाडा म्हणायचं यो. पण मग हा वाडा प्रसिद्ध आहे कशासाठी? हातभट्टी हो, कायमची हातभट्टी लागायची. इथं राजरोस जी. तुम्ही काय करत होता? आता साहेब, आता बड्या बड्या लोकांच्या ह्याच्यामध्ये हात असल्यानंतर आम्ही आणि काय करणार हो. हा पण साहेब, 4 सालामागं इथं सावन म्हणून एक फौजदार होत. अरे भादरगडी बडं बघितलं नाही, सरळ धाड टाकली, 40 डबा पकडलं रसायनाचं, एकाला 10 माणसं आतमध्ये केली. सगळ्यांना चांगली कडक शिक्षा झाली असेल. नाही शिक्षा झाली, पर बाकीच्या समजायला नाही. सावता सावन फौजदार आला म्हणजे मग अहो बदली झाली राव मराठवाड्यामध्ये. तर वो निश्चित तारानं बदली केली. 24 तासाच्या आत गाडा हलवायला लागला बघा. अहो एवढ्याला भागलं नाही, 300-400 मैला होत उचलून टाकलंच. परत गावाकडं अर्ज केलं, निनावी पत्र गेली, सस्पेंड केलं बघा. काय सांगू फौजदार सावन भजी, माझ्या डबल माणूस फार निंपट झालं घेऊ. साहेब चौथा आमदार साहेब हात धुवून माग लागल्याच्या नंतर आणि काय होणार माणसाचं दुसरं. हे सावन साहेब हल्ली असतात कुठे? पुण्याला असतात. त्यांच्या तरी फॅक्टरीमध्ये सिक्युरिटी ऑफिसर आहेत. आपण ते तरी काय खरं आहे साहेब का? अहो फाटकातून येणाऱ्या जाणाऱ्या कंच्या बी गाडीला हात वर करून सलाम करायचा, म्हणजे मानहानीच म्हणायची गेली होती. जी या सावंत साहेबांनंतर इथे किती फौजदार आले? आपण धरून 3 वर्षाच्या वर्षाला फौजदार बदली होतोय यातनं. हॉलदार, मला वाटतं इथे येणाऱ्या प्रत्येक फौजदाराला तुम्ही ही गोष्ट सांगत असाल. नाही म्हणजे हा म्हणजे तेवढाच आपला पायात साप सोडून दिला. साप कुठला सोडायचा? हॉलदार जी, सध्या इथे हातभट्टी चालू आहे की नाही? नाही, 8-10 दिवस झाले. समज चिडी चाप आहे बघा. आपण येण्याचं सुगावा लागलाय मंडळीला. सुगावा होय. अहो म्हणजे तुम्ही यायच्या अगोदर पहिल्यापासून दबदबा आलाय तुमच्या गावामध्ये. अहो कोण कसं येते कोण कसं येते याचा वास काढणारच की मंडळी. पोटात पाक भीती पडली लोकांच्या. तरी पण साहेब 4-8 दिवस अंदाज काढून ही माणसं डोकीवर काढणारच आहे. तरी पण मी एक सांगू का साहेब, ही माणसं साधी नाहीत. हा वरपासून खालपर्यंत समद्यासनी बांधून ठेवले बघा त्याने. हवलदार जी, तुमचं अर्ध आयुष्य पोलीस खात्यात गेलं, पण तुम्हाला एक गोष्ट समजली नाही. कायद्याचे हात फार लांब पर्यंत पोचतात, त्याच्या पंजातून कोणीही सुटू शकत नाही. पण साहेब आमदार कसा तेच म्हणलं, दूध गेलंय का नाही ते स्वतः जाऊन बघावं. दर महिन्याला दुधाचा हिशोब लिहताना आमच्या नावावर गाया धरताना. हा आपल्या आहेत त्या दोन धरतो की? अहो त्या झाल्या आमच्या गोठ्यातल्या. कागदोपत्री लिहा की 4? अयो रामा 4 का एवढं दचकायला काय झालं? 2 आधी तिथं 4 गाया आमच्या नावावर लिहिल्या, आणि जरा कुठं 50-60 लिटर दूध वाढवलं तर तुमच्या बाच काय जात. पण आमदार ए पगार वाढ पाहिजे का? नग पाहिजे की पाहिजे नाही. पण आमदार साहेब 50-60 लिटरचा घोळ हिशेबात कसा बसवायचा म्हणतो मी. आयला वाहतुकीत 2-4 कॅन सांडलं म्हणून लिहा की माग सांगितलं लक्षात आहे ना. मग साखरेचं पाण्याचं नाही तर एकाला 4 कॅन फुटलं म्हणून लिहा. अव थोड तरी छान पण शिका की हो. चला सरकार. राम राम सरकार. राम राम. कोण नारू बाबा? एक कानावर घालायचं होत. मी आज येणारच होतो सांच्या परी. का नोटीस आली आहे की आम्हाला त्या आपण आमच्या नावावर 10,000 रुपये तगाई कर्ज घेतल्याची. सरकार आपण अजून हप्ता भरला नाही. होय हप्ता विसरला असेल. अहो पण आम्हाला नोटीस आली, आमचं दावेदार आणलं. तेवढा हप्ता लवकर भरा नाही तर आमच्या घरावर जप्ती बिप्ती येईल. त्या तेवढं घाबरायला काय झालं आता? रजिस्टर नोटीस आहे घाबरणार. तर
आणि तसं म्हटलं तर कर्ज बी आम्ही काय घेतलेलं नाही काय नाही. तुमच्या नावावर आम्ही कर्ज घेतले हे काय आम्ही नाकारतोय होय. तसं नव्ह पर काय काळजी करू नका, येत्या विधान परिषदेत आम्ही नवीन बिल आणतोय. बिल म्हणजे कायदा हो, गोरगरीब शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकावर दिलेली संधी कर्ज माफ करायची. काय आमच्या घरी वाटत कोंबडं मारण्यासाठी गाडी असली कशी चालवत आहे दिसत नाही तुम्हाला का? डोळा फुटला तुमचा. कुणाचं डोळं काढतेस? तुला दिसत नाही होय. रस्ता तुझ्या घरचा आहे का तुझ्या बाचा? तू कोंबडं रस्त्यावर का सोडलंस? मला का सोडलंस? गरीबाचं कोंबडं मारून च्या मारून वरती आम्हाला डापरता होय. डापरतो आबराव बाबराव जी. दावणीला वासरू बांधले का नाही ते सोडून आनंद जीपच्या खाली घालूया. कोण्याची बाई त्याला कोंबडे गाडी खाली गेली तर बॉम्ब आलती वासरू घालतो. ए तुझ्या आईला तुझ्या सटी हे तुझं काय डोळे वेळ फुटलं का काय? अगं हे कोण आहेत? हा गाडी कोणाची आणि कुणाला बोलतेस? हा चाल काय लागलं साहेब माफी करा, पाठीवर बाराबर पोटावर मारू नका साहेब, चूक झाली. कोणरी ती सून आहे माझी. सून का? तिला नीट बोलायला शिकव, मी येऊन शिकव. नको नको आईला आता काय चकला असतं ना तुझं वासरू जातो. काय झालं साहेब? आमदारांच्या गाडी खाली यांची कोंबडी मारली आणि कोंबडी मारून ज्या मारून वर हातनी डापरलं. होय आदर बाबा, तेव्हा ती कोंबडीचा पंचनामा करूया. तुम्ही कंप्लेंट द्या, मी केस करतो त्याच्यावर. साहेब आम्ही सुखाने चार घास खातोय ते बराय साहेब. अहो म्हातार बाबा, अशी अरेरावी सहन करता याला सुखात राहणं म्हणतात? नाही साहेब, अहो पाण्यात राहून माशाशी वैर करून कसं चालेल? माझा ऐका, तुम्ही फौजदारी करा त्याच्यावर, हवा अन्याय आहे. अहो साहेब, आतापर्यंत अन्नापेक्षा अन्यायच पोटात घातलं म्हणून आमचं संसार झालं. तुम्हाला कळायच नाही साहेब, माझी काय बी तक्रार नाही. तुम्ही जावा साहेब, चल रे जावा साहेब, माझी काय बी तक्रार नाही. जातो साहेब. मला वाटतं ह्यामुळेच त्या आमदाराचं फावतंय. आमदार साहेबांची सख्खी भर. आईला ही आवडत नाही, कुठे आली? कवा डोळा चुकून येते, गळत नाही. चल चल घरी. नाही हेच ते आमदार ना. होय कुठं लावलंय ना तुम्हाला? आंघोळ करत तर कवा डोळा चुकवून घेण्यास कळलंच नाही. कसं कळल? डोळा असून आंधळायचा तुम्ही? आईला मोरीला बोळा दार उघड अशा नापरू जाते आमची. नीट लक्ष ठेवत चला. आईला
आमची फन म्हणजे आमच्या राशीला एक शनीच आहे. सरकार एक सुचू का? काय आपल्या राजकसने पुण्याला येड्याचे इस्पितळ ठेवले तर कुठे येरवड्याला? अरे आडाण्या अक्कलखंत्या तिथे येड्याला शान करत्यात, उपचार करून येड घालव त्यात. आम्हाला तिला शान करायचं नाही. मग गोटाळा होईल. तुमची ट्यूब कशी उशिरा पेटती तेच मला कळत नाही. आता तुमच्या सहवासात लागल हळूहळू पेटायला. मालक एक सांगायचं विसरलं बघा. याची पेटली गपरे ते नवीन आलाय फौजदार आहे का नाही त्याच्याकडे जरा बघायला पाहिजे. काय झालं? अहो ती कोंबडी मारली ते त्या लोकांनी ते फितवत होता. त्यासनी म्हणाला तुम्ही तक्रार करा मी केस घालतो असे. हा अगुराव जी आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे त्याला आराध घ्यायला पाहिजे. असं करा जी, वस्तीवर बैठक ठेवा, त्याला जेवायलाच बोलवा की. अहो आजच आमंत्रण देतो. एकदा का आपल्या पुठ्यात आला की बघा कसं ताटाखालचं मांजर बनून म्याव म्याव करत शेपुठा लावते. कस बसले डौलात कुदू कुदू हसतय गालात कुण गावच पाख. हो राम 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 राम. उठा उठा उठो. उठायचा असं समजत नाही का? बाहेर जा. बाहेर जो. हा आणि ते सिगरेट टाकून या. हा काही लोकांना सिगरेटचा वास सहन होत नाही. मिस्टर हा वासाचा प्रश्न नाही, हे ऑफिस आहे, हॉटेल नाही. समजलं? हो. बाहेर जायचं आणि सिगरेट टाकून आत यायचं. टाकतो. सिगरेट टाकताना विझवली होती. हिजल की वाऱ्यानं. मिस्टर अशी पेटलेली सिगरेट टाकून आग लावायचं काम करू नका. सिगरेट विझवा, बाहेर टाका, मग आत या. आमच्या अड्याने लोकांचं असंच होत साहेब बघा. कुठं बी पेटवायची कुठं बी टाकायची आगी लागत्यात. सांगितलं तर बरं झालं. टाकतो. समजलं ना? हो. चार महिन्यावर बरेच कडक काम दिसते. लेखा ही देखा बडगा नाही देखा. तव साहेब नीट. आपण कोण? मी आमदार साहेबांच्याकडनं. नीट. आमदार साहेबांकडनं आलोय. मी तुम्ही कुठून आलात विचारलं नाही. आपण कोण? मी आमदार साहेबांचा पीए. बुद्धा सुद्धा विचारलेला नाही मी. आपण कोण? तुम्ही ओळखले नाही नव हे गावात. जे आबुराव गुळणे म्हणतात ते आम्ही. गुळणे? मिस्टर गुळणे काल आहे. नाही म्हणजे आमदार साहेबांकडचं आमंत्रण घेऊन आलोय. त्यांच्याकडं फिरती भोजन आहे. लई मोठ्या मोठ्या लोकांना बोलावलंय. झेडपीचे अध्यक्ष, सभापती, झेडपीची झाडून सगळी माणसं, अहो गावातली मोठी मोठी माणसं. जी साहेब. तुला नाही जातो. तुम्ही वाजवलं वाटत. मिस्टर ती घंटा देवळातली नाहीये. समजला ना? हापीस आहे. मी काय म्हणत होतो? प्रस्तावना नको. मुद्द्याचं बोला. मुद्द्याचं तरी या खास कार्यक्रमाचं खास निमंत्रण आमदार साहेबांनी तुम्हाला पाठवलं तेव्हा तुम्ही यायचं. मिस्टर गुळणे तुमच्या निमंत्रणाबद्दल मी फार आभारी आहे. असं देखा. पण मी येणार नाही. का? काय झालं? तिथं भोजन सोडायला मी आलेलो नाही. चार लोकात मी उठू बसू लागलो तर माझी कामं मला व्यवस्थित करता येणार नाहीत. मिस्टर गुळणे माझी काही पथ्य आहेत. त्यातलं हे एक पथ्य. तर पथ्य पण म्हणलं काय बोलायचं? सांगतो आमदार साहेबांना. साहेबांना काही पथ्य आहे, काही पाणी आहे का? असं सांगू. येळ नाही म्हणून सांगतो. मला जे सांगायचंय ते मी सांगितलंय. तुम्हाला जे सांगायचं ते तुम्ही ठरवा. सांगतो ना? सांगतो. व्यवस्थित सांगतो. काय काळजी करू नका. येऊ मिस्टर.
तुमची सिगरेट अरे हो विसरलोस की पण लक्षात ठेवा या पुढे सिगरेट विझवून टाका आणि हित वडायची नाही हा पीस आहे ऑफिसर येतो ओळख ठेवा आबुराव गोळणे तुम्हाला नाही विसरत मी